नमस्कार मंडळी नवीन वर्षाच्या भेटीसाठी तुमच्याकडे मी आलो आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला द्यायच्यात आणि तसंच एखादा संकल्प तुम्हाला करायला सांगायचा आहे बरं का तर तुम्ही कायचा संकल्प करायचा की संकल्प म्हणजे काय ते आधी तुम्हाला समजून सांगतो संकल्प म्हणजे इच्छा इ हेतू किंवा उद्देश किंवा निश्चय धार्मिक कार्य करताना जो आपण एखादा संकल्प करतो किंवा निश्चय करतो त्याला संकल्प म्हणायचं तर तुम्ही आता उद्यापासून नवीन वर्षाचा एक वेगळा संकल्प करायचा आहे बरं का मी त्यासाठी तुम्हाला एक संकल्प सांगणार आहे तुम्ही अपशब्द बिलकुल वापरू नका बरं का अजिबात अपशब्द वापरायचा नाही आणि कुणाला शिव्यासुद्धा द्यायच्या नाहीत मला सांगायचा अधिकार बिलकुल नाही बरं का मी मांजाळा शिवरा माणूस आहे अतिशय शिवरा माणूस आहे पण ते कसं आहे की या गावात उपरा आलो त्यामुळं जे खतखत माझ्या अंतकरणात राहिली ना त्यामुळं माझ्या तोंडात शिवी येते मी कुणाला काय मारत नाही काय नाही पण ती शिवी येते मात्र की अगदी माझ्या बाबतीत तुम्ही माझ्या गावात अगदी मांगवाड्यापासून कुंभारवाड्यापर्यंत जर इसरत गेला ना तर अख्खं गाव सांगल की हा माणूस शिवराय आता एक लक्षात घ्या की हे जे शिवरा म्हणणारी जी माणसं आहेत ना मला तीच फक्त सांगू शकतात पण ज्याला अनुभव नाही ना तो कुणीही सांगू शकणार नाही की हा बाबा शिवराय शिवराय काय कधी काय शिव्या द्यायची गरज नसते आपल्याला तेव्हा तुम्ही संकल्प करायचा आहे वाईट बोलायचं नाही शिव्या द्यायची नाही ह्याच्या आईचा माशी अगदी आयला ह्या बरं का तांबड्या माश्याने अतिशय वाईट केले बघा तुम्ही गावाकडे या आमच्या कुठे बी बांधायला जाते जायला माशामध्ये माश्यामध्ये आपल्या त्या मुंग्यामध्ये तांबड्या मुंग्याचा होत्यात बाई अरे अरे काय बोलाय नको परवा तुम्हाला सांगायचं वावरात आलो होतो मी आणि सहज ते पाणी द्यायचं होतं म्हणून ते चेंबर खोलायला गेलो बस बसलो खाली जे मुंग्याचं रवान पाक मुंगी त्या खालच्या बाजूनं पाक आत्न वरपर्यंत हितपरीन हित मुंगी हित मुंगी नाचायला लागलो धडाधडा बर त्यात जवळ आता करावं काय म्हणून तुम्हाला सांगतो मग शेजारच्या जोंधळ्यात गेलो का कपडे काढली आणि मग सगळी मुंगेला मुगी सोडली शायला या मुग्या वाईट आहेत तर तुम्ही आपलं काय संकल्प करायचा आहे की शिव्या द्यायच्या नाहीतून वाईट वक्त कुणाला बोलायचं नाही आता तुपातली जे बोलणारी माणसं असतात ना त्यांना शिव्यांचं जरा आवडं असतं कसं असतं बघा की मी एका शाळेत गेलो व्याख्यानासाठी आणि तिथं एक मुख्याध्यापक होते ते तुपातलं बोलणारे मुख्याध्यापक होते आणि ते मला सांगू लागले मग त्याचा स्वतःचा मोठेपणा वगैरे बघा म्हणला सर मी बघा ह्या कोपऱ्यात एक बेशीन केलं आहे नळ जोडला आहे आणि त्या कोपऱ्यात एक नळ आणि बेशीन जोडलं आहे तर कशासाठी जोडले सांगा बरं मला पापराला पाणी नाही म्हणले ही पोरं खेड्यातली ना वायंदाडी वाईट वक्त बोलतात आणि शिवीगाळ करतात वगैरे आता शिवीगाळ करणे म्हणजे म्हणलं गाळून शिवी देत असतील काय एवढी चांगली भारी शिवी नसेल त्यांची गाळून म्हणजे चांगली तसं नाही हो ते दिसली ना मला की माझ्या शिक्षकांना सांगितले सेवकाला सांगितले दिसली र दिसली ना की त्यांना लगेच तिथं त्या बेशीनजवळ न्यायचं त्यांच्या हातपाया चांगलं धुवायला चा। सांगायचं चा। साबणसुद्धा बारील तर ठेवलेत मी लिरिलचं साबण ठेवलं बघा आणि त्या लिरी या साबणाने हातबियात धुवायचं तोंड धुवायचं चांगली चूळ भरायची आणि एकदम स्वच्छ व्हायचं म्हणले आजी बात आता इथून पुढं कुणाला शिवी द्यायची ना असतं त्यांच्याकडनं मी वधवून घेतो आणि मग त्या पोरं शांत म्हणजे चांगल्या पद्धतीनं वागतात शिवी करत नाहीत भांडत नाहीत वगैरे सर त्यांना मी म्हटलं सर हे बरोबर नाही हो शेवटी ही पोरं आहेत आणि एक सांगतो तुम्हाला सर मुलांची तोंड बंद करू नका जर त्यांची तोंड बंद केली ना तर त्या हातात दगडी घेता आणि एकमेकाला दगडी न एकमेकाला काठी न म्हणून त्यांना देऊ द्या शिव्या मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना हे सांगतो शिव्या द्या तुमच्या अंतकरणात असंतोष जो साचलेला आहे खतखत जी साचलेली आहे ना ती पाण्यासारखी बाहेर निघू द्या कारण शिवी हा तुमच्या मनाला लावलेला वाल्व वा आहे आणि मनाची जी खतखत आहे ती वाल्व बाहेर केला की प पटकन बाहेर निघून जाते आणि तुम्ही मोकळे होता जर तुम्ही या मुलांना शिव्या देणं बंद केलं तर ते हातात दगडी घेतील एकमेकाला दगडानं मारतील खोका पडतील रक्तबांबाळ होतील एकमेकाच्या उराव बसतील हातपाय मोडतील आणि मग कसं होईल मग शिवी देऊ द्या ना जो मनातला एक असंतोष आहे तो एकदा बाहेर पडला ना की माणूस मोकळा होतो तुम्ही लहानपणी एक सोडा वाटरची बाटली बघितली गाव हा सोडा वाटरची हा अवती म्हणजे त्याला त्या गा गाळ्यात नरड्याजवळ एक गोपी असते आणि ती मग असं त्या रबराच्या त्या ह्यानं असं ते छाती धरायचं त्यो आणि असं दाबायचं आणि पेचांग खुसफास केलं की आतली हवा निघून जायची है ना आणि मग ती बाटली मोकळी व्हायची तो सोडा महत्वाचं वचत यायची ए तुझ्या आईला तुझ्या आई गेल्या का मजगिरी केल्या का त्या जो अंग्यात भाड्या त्या त्याने कशाला रे एवढा कशाला जोंडा आणला आहे हा तुझ्या मश्शीसाठी बाई हा तुझ्या आयला नायक भाड्या <laughs> हा काय आता ते आव असं नुकसान करून आहे माणसाचं आता भाड्या म्हटलं भाड्या ही सुद्धा पण माणसाला दिलेली उपाधी आहे बघा तुम्ही ज्यावेळी पोलीसमध्ये असता तुम्ही मिलिटरीत असता तुम्ही शिक्षक असता तुम्हाला पदव्या येत्या का नाही किंवा तुम्हाला वरिष्ठ श्रेणी येत्या का नाही मग तसेच या श्रेण्या पहिला भाड्या नंतर भाडखाव नंतर हरामखोर नंतर नालायक पाजी हलकट हे एकाला एक 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 अशी मिळत गेलेली हे हरामखोरी शेवटची पदवी आहे आणि तसेच पदवी आपलं कधीतरी मी आपलं कुणाला देत राहतो त्याचं काय नाही सवाल त्यात मस्त गेली म्हणून मला बोलायचं नाही काय तर काय सांगत होतं तुम्हाला की तुम्ही एक संकल्प करायचा आहे आजपासून बरं का हां की कुणाला वाईट बोलायचं नाही तोंडातनं शिवी काढायची नाही चांगल्या पद्धतीनं वागायचं चा, अजिबात शिवी काळ कुणाला करायची नाही आहे कबूल आहे हे शिव्या देतो कबूल आहे व पण माझी शिवी माझी काय बंदुकीची गोळी नाही अ मारली आणि एखाद्याचा जीव गेला असं नाहीये झालं ती शिवी एकदम मोकळं झाली की आपलं मोकळा होतो आणि परत आपलं बोलायला ह्याला त्याला चांगलं होत राहतं मनुष्याने मी आपलं हे करत राहतो पण तुम्ही मात्र शिव्या देत जाऊ नका कसं असतं की की माणसं एकमेकाच्या उराव बसतात भांडणं करतात ना ते आणि जखमी करतात एकमेकाला ते लक्षात शिवी द्या ना शिवी ही शिवी हे तुम्हाला सांगतो बरं का तुम्ही लक्षात घ्या शिवी हे शिवाचं म्हणजे शंकराचं शिव म्हणजे शिवा शिवा म्हणजे शंकर तर शंकराचं शिवी ही शंकराची स्त्रीलिंगी रूप आहे शिवी ही त्याची अर्धांगिनी आहे अ वाईट नाही ती देवीच आहे म्हणून शिव्या देत जा परंतु कुणाच्याही त्याला काय करायचा जा अरे मी तुम्हाला उलटं सांगून राहिलो तुम्हाला संकल्प करायला सांगतोय हे ज्या आईला हे ज्या हे ते असं वाटत्याला आईला हे असले बघायला उठे ना शेवटची शिवी हे शिवाचं स्त्रीलिंगी रूप आहे तिला जपा तिच्यासाठी काय करता आलं तर करा पण कुणालाही शिवी देऊ नका वाईट वक्त बोलू नका एवढा संकल्प माझ्यासाठी करा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो